हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज अशीच ना सकाळपासून मनात काही विचार येत होते, म्हटलं आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. आजचा हा व्हिडिओ माझा कोणताही आर्ट रिलेटेड व्हिडिओ नाही आहे, तर आज मी तुमच्याशी थोडंफार मोटिवेशनल सेल्फ मोटिवेशन बद्दल बोलणार. तर कसं असतं की आयुष्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात किंवा अशा खूप सिच्युएशन्स असतात किंवा अशा काही मुमेंट्स असतात जिथं आपल्याला असं वाटतं की हा क्षण इथंच थांबावा. काहीतरी आपण अचीव केलेलं असतं किंवा एखादी क्रिकेटची मॅच आपण मित्रांसोबत जिंकलेलं असतो किंवा कुणी आपल्याला प्रपोज केलेलं असतं, तर अशी कोणतीही गोष्ट असू शकते. दुसऱ्या बाजूला अशा काही आठवणी असतात ना ज्या आपल्याला त्या आठवायलाही नको वाटत, पण नेमकं ज्या गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो ना त्या जास्त आठवत असतं. हे खरं आहे. आपल्याला कोणाचा तरी राग आलेला असतो, मग आपण विचार करतो की ती अशी का वागली माझ्याशी किंवा तो असा का वागला माझ्याशी. तर ना असे जेव्हा विचार तुम्ही मनात घ्याल किंवा असे जेव्हा विचार तुमच्या मनात येतील तेव्हा ना तुम्ही सगळ्यात आधी एक गोष्ट करा की त्यांना माफ करून टाका. तुम्ही म्हणाली काय सांगतीये माफ करा वगैरे, अरे त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी. तरी या गोष्टीतून जर तुम्हाला बाहेर नाही पडता आलं तर स्वतःला विचारा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय. मी कुठेतरी वाचलं होतं, जगायचं का आहे हे कळालं की जगायचं कसं हा प्रश्न आपल्याला पडत नाही. अरे किती प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये, काही ना वर्क स्ट्रेस आहे, काही ना फायनान्शियल स्ट्रेस आहे, काही ना फॅमिली स्ट्रेस आहे, मग काय करणार? कुणी तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकत नाही किंवा करणार नाही, मग काय करायचं? त्याचं उत्तर पण तुम्हीच आहे. स्वतःला घडवायचं असेल तर एक मार्ग सेल्फ मोटिवेशन. याची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते, कारण आपण जसा विचार करतो तशी तुमची बॉडी रिॲक्ट करते. आता हेच बघा ना, कधी कधी तुमचे स्वतःचे आई वडील किंवा नातलग असं बोलतात की अरे काही नाही हे तुझ्याकडून नाही होणार, किंवा अरे तुझी बहीण हुशार आहे ती करू शकते, तिची कपॅसिटी वेगळी तुझी कपॅसिटी वेगळी. या गोष्टी कसं होतं की आपण काय करतो खूप इझिली घेतो, पण तू काही करू शकत नाही ही गोष्ट तुम्हाला जेव्हा ती मनाला लागते ना त्यानंतर बिलीव मी तुम्ही उचललेलं पहिलं पाऊल किंवा तुम्ही घेतलेली पहिली स्टेप तुमच्या सक्सेसच्या दृष्टीने ही फर्स्ट स्टेप असेल. माझ्या लाईफमध्ये पण अशा खूप सिच्युएशन्स येतात तेव्हा मी काय करते तर मी माझ्या गोलवर कॉन्सन्ट्रेट करते. त्यामुळं काय होतं की आपल्याला या बाकीच्या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागतात. जर सेल्फ मोटिवेशन साठी काही गोष्टी आपण करू शकतो, एक म्हणजे लव युअर सेल्फ, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जे आहात जसे आहात ते खूप छान आहात. बी युअर फेवरेट. सेकंड थिंग, डू व्हॉट यू लव. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा जे आवडतं तेव्हा ते करा. गिटार शिका, म्युझिक ऐका, नवीन नवीन डिश बनवायला शिका. जस्ट एन्जॉय युअर ओन कंपनी. तिसरी गोष्ट, स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ. कोणाशीही तुम्ही कम्पेअर करू नका, कारण तुमची लढाई फक्त स्वतःशी आहे, बाकी कोणाशीही नाही. कारण प्रत्येकाच्या लाईफमधले सिच्युएशन्स वेगवेगळे असतात. त्यांच्या लाईफमध्ये जे सिच्युएशन आहेत ते तुमच्या लाईफमध्ये असतील असं नाही. फोर्थ वन इज, तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही करायचंय ना त्याची एक यादी बनवा, त्याला म्हणतात टू डू लिस्ट, आणि ती आपल्या समोर लावा की ती जाता येता आपल्याला दिसली पाहिजे. की रोज तुम्हाला ती दिसली ना की तुम्हाला तुमचं ध्येय काय आहे हे कळेल किंवा तुम्ही निश्चित करू शकाल. एकदा ध्येय निश्चित झालं की त्या दिशेने चालत राहा आणि ते गाठल्याशिवाय थांबू नका. कारण सगळ्यात मोठा मोटिवेटर जर कोणी असेल ना तुमच्या लाईफमध्ये तर तो फक्त तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात. एकदा का तुम्ही ठरवलं की हे मी करू शकते किंवा हे मी करू शकतो तर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. संधी जाणून घ्या. आयुष्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल ती पकडा. And just work bloody hard on that. Tell yourself every day that you can do anything. That's it. Thank you.
तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू सो मच.